बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आज दिनांक 15/12/2023 रोजी चांदवड येथे सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, नंदुरबार ते मुंबई मंत्रालय व्हाया धुळे नाशिक ठाणे मार्गे हा आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी मंत्रालयावर पायी बिढार मोर्चा जात महामोर्चा जात असताना आज चांदवडमध्ये या मोर्चाचा मुक्काम होता. आणि मुक्काम असताना या ठिकाणी शिरीषकुमार वसंतराव कोतवाल माजी आमदार चांदवड तालुक्याचे यांच्या हस्ते या मोर्चाला जेवणाचं या ठिकाणी सोय केलेली होती. त्यानंतर हा मोर्चा यापुढे 7/12/2023 रोजी जो निघालेला मोर्चा नंदुरबार, सिंदबंद, वाघापूर, लांबकानी, गोंदूर, धुळे, झोडगव, वाके फाटा मार्गे हा मोर्चा चांदवडला आला. चांदवडनंतर हा मोर्चा पुढे शिरवाडे मार्गे ओझर मेघ येथे जेवणाची सोय आहे. आणि त्यानंतर पाथर्डी फाटा नाशिक घोटी कासारा शहापूर कल्याण बायपास मार्गे भांडूप पंपिंग स्टेशन सोमय्या मैदान चुनाभट्टी मंत्रालयावर धडक मोर्चा असा ह्या मोर्चाचं आयोजन आहे. यामध्ये मोठ्या हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित आहे. आणि घोषणा देत असताना जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारच्या या घोषणा देत असताना सरकारचा मात्र या ठिकाणी केंद्र सरकारचा राज्य सरकारचा निषेध नोंदवताना या ठिकाणी दिसत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार बाजू घेत नाही आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही अशा प्रकारच्या या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. सरकारविरोधात घोषणा देत आल्या. यावेळेस नितीनदादा आहेर उपस्थित होते. यावेळेस या ठिकाणी शिरीषकुमार वसंतराव कोतवाल या ठिकाणी उपस्थित होते. या मोर्चाला संपादित करून या ठिकाणी संवाद साधून मोर्चाला या ठिकाणी शिरीष कुमार कोतवाल यांनी मार्गदर्शन दिले. आणि त्यानंतर हा मोर्चा आता नाशिकच्या दिशेने म्हणजे मुंबईच्या मंत्रालयाच्या दिशेने चालताना आता दिसत आहे. हा मोर्चा इथून निघाला थेट आता हा मंत्रालयावर जाणार आहे. आणि मंत्रालयावर गेल्यानंतर सरकारच्या विरोधात आता नक्की काय यांचं असणार आहे, आपण आता ध्येय असणार आहे आता बघण्याचं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड.